बी ए भाग तीनमधील भूगोलशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रथम स्वागत करतो आपण बी ए भाग तीनला भूगोलशास्त्र हा विषय निवडलेला आहे यापूर्वी आपण बी ए भाग एकला आणि बी ए भाग दोनला भूगोलाच्या विविध पेपरचा अभ्यास केलेला आहे यामध्ये बी ए भाग दोनमध्ये तुम्ही ह्युमन ज्योग्राफी मानवी भूगोल व भारताचा सामान्य भूगोल या विषयाचा अभ्यास केला आता बी ए भाग तीनला पदवी स्तरावर पाचव्या सेमिस्टरला तुम्हाला तीन थेरी आणि दोन प्रॅक्टिकल पेपरचा अभ्यास करायचा आहे यामध्ये बी ए भाग तीनला जे थेरीचे पेपर आहेत ते पेपर असे आहेत पेपर क्रमांक सात रिसोर्स जिओग्रफी साधन संपत्ती भूगोल पेपर क्रमांक आठ हा अर्बन जॉग्राफी नागरी भूगोल असा आहे तर पेपर क्रमांक नऊ हा तुम्हाला जॉग्रफी ऑफ थॉट म्हणजे विचारवंताचा भूगोल असा पेपर आहे किंवा याला भूविज्ञान विकास असं म्हणतात असे तीन थेरीचे पेपर तुम्हाला अभ्यासाला आहेत बाळा तुम्हाला मी यावर्षी अर्बन ज्योग्राफी हा पेपर शिकवणार आहे अर्बन जॉग्राफी हा पेपर तुम्ही शिकत असताना त्याचा असणारा अभ्यासक्रम तुमच्यासमोर स्क्रीनवर मी दिलेला आहे या ठिकाणी संबंधित असणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये चार प्रकरण अभ्यासाला आहेत चार युनिट अभ्यासाला आहेत या चार युनिटपैकी पहिले जे युनिट आहे ते युनिट म्हणजे इंट्रोडक्शन टू अर्बन ज्योग्राफी नागरी भूगोलाची ओळख असं आहे यामध्ये तुम्हाला विविध मुद्दे जे अभ्यासाचे आहेत यामध्ये नागरी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी नागरी वस्त्यांची वैशिष्ट्ये हा तुम्हाला या विषयाच्या ओळखीसंबंधी हा भाग अगोदर समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या पेपरमधील पहिल्या प्रकरणामध्ये डेफिनेशन ऑफ अर्बन जॉग्राफी नेचर ऑफ अर्बन जॉग्राफी स्कोप ऑफ अर्बन जॉग्रफी अँड अप्रोचेस इन अर्बन जॉग्राफी अप्रोचेस टू द स्टडी इन अर्बन ज्योग्राफी नागरी भूगोलाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन असे चार मुद्दे तुम्हाला अभ्यासायचे यामधील पहिल्या प्रकरणाची आजच्या तासाला आपण सुरुवात करत असताना पहिल्या सुरुवातीला आपण नागरी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी ओळख करून घेऊ समजून घेऊ नागरी भूगोल ही मानवी भूगोलाची एक शाखा आहे नागरी भूगोलाचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा नागरी भूगोलाचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे जगात भूगोलाचा अभ्यास प्राचीन काळापासून असला तरी नागरी भूगोलाचे अध्ययन अलीकडील काळात सुरू झाले एकोणीसशे चाळीसपर्यंत नागरी भूगोलाच्या अध्ययनावर फारसा भर देण्यात आला नव्हता दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी भूगोलाचा अभ्यास याचा अधिक विकास झालेला दिसतो नागरी भूगोलाचा अभ्यास नवीन आहे तरीसुद्धा प्राचीन काळी काही अभ्यासकांनी या विषयाकडे लक्ष वेधल्याचे आपणास दिसून येते उदाहरणार्थ स्टॅम्बो या तज्ज्ञाने आपल्या जॉग्राफी या पुस्तकात शहरांच्या स्थितीवर भर दिला होता त्यानंतर एकोणीसशे सतरा सॉरी सतराशे त्र्याण्णवमध्ये फेडरिक मार्टिन या लेखकाने लिहिलेल्या ले ले ले, न्यू सिस्टीम इन जॉग्राफी न्यू सिस्टीम इन जॉग्राफी या पुस्तकात ग्रेट ब्रिटनमधील शहरांचे वर्णन केले आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बी बी डिकिन्सन या तज्ज्ञाने वेगवेगळ्या जगातील शहरांचे दर्शन घडवून आणले एकोणीसशे अडतीसमध्ये क्रोबी या तज्ज्ञाने नागरी भूगोलाचे स्वरूप सिद्ध करून देण्याचा प्रयत्न केला या प्रकारे एकोणीसशे चाळीसपर्यंत नागरी भूगोलाचे क्षेत्र हळूहळू मजबूत होत गेल्याचं दिसतं परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नागरी भूगोलाच्या अभ्यासावर परिणाम होऊन शहरांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले होते पण दुसऱ्या महायुद्धात झालेली शहराची हानी आणि त्यानंतर औद्योगिकरणाला झालेली सुरुवात यामुळे शहरांच्या अभ्यासावर विशेष जोर देण्यात आला गेल्या चाळीस वर्षात शहरांची फारच वेगाने वाढ झाली त्यामुळे शहरांच्या नागरी बहुलाच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं नागरी भूगोलामध्ये ज्या नागरी वस्त्यांचा अभ्यास होतो या नागरी वस्त्याबाबत जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिभाषांचा वापर केला जातो त्यामुळे या विषयाची ओळख करून घेत असताना किंवा या विषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण समजून घेत असताना नागरी ठिकाणाच्या काही परिभाषा आपणास माहीत असणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं नागरी ठिकाणाच्या काही परिभाषा आपण समजून घेऊ नागरी बहुलाचा अर्थ पाहण्यापूर्वी नागरी ठिकाणासंबंधी असलेल्या परिभाषा समजून घेणं जरुरीच आहे नागरी ठिकाणी लहान मोठी असतात लोकसंख्या त्यांचा आकार त्यांची कार्ये या आधारावर नागरी ठिकाणांची विभागणी पुढील सहा भागात केली जाते यामध्ये अंक एक आहे ग्रामनगर याला इंग्रजीमध्ये अर्बन व्हिलेज असं म्हणतात ग्रामनगर म्हणजे नेमकं काय का तर पाश्चिमात्य व इतर विकसित देशात काही नागरी खेडी नागरी ठिकाणासारखीच आहेत अशा खेड्यामधील व शहरातील राहणाऱ्या लोकांच्या जीवनात फारसा फरक आढळत नाही त्यांचे खाद्य राहणीमान रेडिओ टेलिव्हिजन मोटारी इत्यादीचा वापर त्यांच्या इत्यादी सोयी व त्यांच्या शे शहरातील लोकांच्या जीवनातील असणाऱ्या काही बाबी यामध्ये प्रचंड असं साम्य आढळतं अशा शहरासारख्या असणाऱ्या ठिकाणास ग्रामनगर म्हटलं जातं उदाहरणार्थ संयुक्त संस्थाने कॅनडा ऑस्ट्रेलियात अशा ग्राम ग्रामनगरांची संख्या खूप जास्त आहे खूप आहेत ग्रामनगरे ग्रिपीट टेलर या तज्ज्ञाने अशा ग्रामनगराची लोकसंख्या दीडशे ते पाचशे एकशे पन्नास ते पाचशे इतकी सांगितले ग्रामनगरे एक प्रकारे उद्योगधंद्याची केंद्र असतात ग्रामनगरे ही उद्योगधंद्याची केंद्र असतात तेथे ते विक्रेते असतात कारागीर असतात इतर व्यवसायात गुंतलेले लोकसुद्धा असतात म्हणजेच हे अर्बन व्हिलेज हे शहराचं छोटं रूप आहे असं म्हणायला का हरकत नाही ग्रामनगर त्यानंतर नागरी वस्तीसंबंधी जो शब्द प्रयोग केला जातो जो दुसरा प्रकार सांगितला जातो तो म्हणजे नगर याला इंग्रजी भाषेमध्ये टाउन असं म्हणतात नगराला हिंदीत कसबा सुद्धा म्हणतात नगराच्या व्याख्येसंबंधी अभ्यासकात मतभिन्नता आहे साधारणपणे नगर व शहरापेक्षा नगर हे शहरापेक्षा लहान असते भारतात ज्या ठिकाणी लोकसंख्या पाच हजारापेक्षा जास्त असून तेथील पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त लोक कृषीशिवाय इतर व्यवसायात गुंतलेले असतात अशा ठिकाणाला भारत देशामध्ये नगर असं संबोधलं जातं काही तज्ज्ञांनी नगराची लोकसंख्या पाच हजार ते दहा हजार इतकी सांगितली तर काहींनी चाळीस ते पन्नास हजार इतकी स लोकसंख्या सांगितलेली आहे या प्रकारे नगराच्या लोकसंख्येबाबत एकमत नाही नगरात मात्र नागरी या नगरामध्ये दोन क्षेत्र स्पष्टपणे जाणवतात एक यामधलं क्षेत्र जाणवतं ते म्हणजे व्यावसायिक क्षेत्र तर दुसरं क्षेत्र जाणवतं ते म्हणजे निवासी क्षेत्र याला आपण रेसिडेन्शियल एरिया म्हणतो म्हणजे कमर्शियल एरिया आणि रेसिडेन्शियल एरिया हे दोन या नगरामध्ये भाग आपल्याला जाणवतात या व्यावसायिक क्षेत्रात म्हणजे कमर्शियल एरियामध्ये उद्योगधंदे बाजार दुकाने या गोष्टींचा सा समावेश होतो येथे दुकाने रस्त्याच्या बाजूला असतात आठवड्यातून एक दिवस इथं बाजार भरतो आप आसपासच्या भागातून लोक इथं वस्तू खरेदीसाठी येत असल्याचं आपल्याला दिसतं निवासी क्षेत्र या क्षेत्राला लागूनच असते येथील रस्ते अरुंद असतात निवासी रेसिडेन्शियल एरियामध्ये रस्ते कसे असतात अरुंद असतात या भागात व्यावसायिक कार्य मात्र चालत नाहीत शहरामध्ये नगरामध्ये रेसिडेन्शियल एरिया आणि कमल्सरी एरिया हे दोन भाग वेगवेगळे जाणवतात हे या नागरी वस्तीचं वैशिष्ट्य आहे शहराचं लोकसंख्येच्या निकषावर आधारित वर्गीकरण करताना नागराची शहराची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेत असताना या नागरी वस्तीचा तिसरा प्रकार सांगितला जातो शेहर, तो म्हणजे शहर याला आपण सिटी असं म्हणतो सिटी इंग्रजी भाषेत सिटी असं म्हटलं जातं सर्वसामान्य जीवनात प्रत्येक व्यक्ती शहराच्या स्वरूपाविषयी परिचित असले तरी त्यांना शहराची व्याख्या मात्र देता येत नाही बर्जली या तज्ज्ञाने म्हटले आहे की प्रत्येक मनुष्या शहराचा परिचय आहे परंतु कुणीही शहराची समाधानकारक व्याख्या मात्र दिलेली नाही कारण असा प्रश्न उपस्थित होतो की कमीत कमी किती लोकसंख्या शहराकरता ग्रहीत धरली पाहिजे निरनिराळ्या देशातील अभ्यासक लोकसंख्येच्या आधारावर शहराचे विवेचन करतात त्यांनी केलेले विवेचन आपल्याला वेगवेगळं बघायला मिळतं उदाहरणादाखल फ्रान्स या देशामध्ये अठराशे सत्याऐंशीपर्यंत पर्यंत दोन हजार लोकसंख्येच्या वस्तीला शहर किंवा सिटी असं संबोधलं जात होतं जर्मनी पोर्तुगाल अर्जेंटिना या असणाऱ्या देशामध्ये दोन हजार लोकवस्तीच्या लोकवस्तीला शेअर असं संबोधलं जात होतं स्पेन थायलंडमध्ये मात्र यापेक्षा थोडीशी लोकसंख्या जास्त ग्रहीत धरली जाते ती म्हणजे अडीच हजार स्पेन आणि थायलंडमध्ये तर मलेशिया ग्रेट ब्रिटन कॅनडा या देशामध्ये दहा हजार लोकसंख्या गृहित धरली जाते दहा हजार लोकवस्ती असलेल्या वस्तीला शहर असे ते संबोधतात आपण या ठिकाणी ग्रामनगर नगर, नगर शहर हे नागरी वस्तीची रूपं किंवा प्रकार आपण लोकसंख्येच्या निकषावर आधारित समजून घेतोय यानंतर नागरी वस्तीचा चौथा जो प्रकार आहे याला महानगर असं म्हणतात महानगर याला इंग्रजी भाषेमध्ये मेट्रोपोलिस असं म्हणतात महानगर किंवा विशाल नगर शहरापेक्षा मोठं असतं थोडं या महानगराची लोकसंख्या दहा लाखापेक्षा जास्त असते त्यामुळे या नागरी वस्तीला दशलक्षी शहर असं संबोधलं जातं किंवा असं म्हणतात याला मिलियन सिटी असे सुद्धा म्हणतात महानगरे हे अशा भागात स्थापन होतात की जेथे अन्य शहरे समान अंतरावर असतात विशालनगर या क्षेत्रातील शहराचे आर्थिक व्यापारी महत्त्व वाढवत वाढत जाते या म्हणून याचे क्षेत्र वाढत असते लोकसंख्या वाढत असते लोकांना राहण्याची जागा अपुरी पडते त्यामुळे काही लोक उपनगरातून दररोज ये जा करतात जगात विशाल नगराची संख्या तुम्हाला सांगायचं म्हटलं तर दीडशेपेक्षा जास्त आहे किंवा दीडशे आहे उदाहरण याचं सांगायचं मुंबई आहे शांघाय आहे मास्को आहे हे उदाहरण सांगता येईल थोडक्यात महानगराला दशलक्षी शहर असं संबोधलं जातं शहराचं छोटं रूप म्हणजे ग्रामनगर त्यानंतर त्यापेक्षा थोडंसं मोठं रूप म्हणजे नगर त्यानंतर त्यापेक्षा थोडंसं मोठं रूप नागरी वस्तीचं म्हणजे शहर आणि शहरापेक्षा मोठे म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं रूप जास्त लोकसंख्येच्या दृष्टीनं असणारं दहा लाख आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी वस्ती वसाहत नागरी वसाहत महानगर मेट्रोपोलिस म्हणून ओळखले जाते त्यानंतर जो पाचवा प्रकार आहे तो म्हणजे महामहानगर याला मेगोलो सिटी असं म्हणतात मेगोलो पोलिस असं म्हणतात मेगोलो पोलीस हा युनानी भाषेतील शब्द आहे या शब्दाचा अर्थ महा महानगर किंवा अतिविशाल नगर असा होतो अनेक नागरी क्षेत्र अनेक असणारी नागरी क्षेत्र ही एकमेकाजवळ आल्यानं एकमेकास जोडल्यानं महामहानगराची निर्मिती होते दुसऱ्या शब्दा शब्दात सांगायचं म्हटलं तर अतिविशाल नगर म्हणजे काही महानगराचे एकत्रीकरण होय काही नगराचे एकत्रीकरण आहे अतिविशाल नगर नगरांचा विस्तार अतिविशाल नगराच्या अतिविशाल नगराचा विस्तार खूप मोठा असतो उदाहरण सांगायचं म्हटलं तर संयुक्त संस्थांच्या पश्चिम किनाऱ्यावर बोस्टन शहरापासून संयुक्त संस्थान म्हणजे अमेरिका पश्चिम किनाऱ्यावर असणारं बोस्टन शहरापासून वॉशिंग्टन शहरापर्यंत अति विशाल नगराची निर्मिती झालेली आहे या अति विशाल नगराची लांबी एक हजार किलोमीटर असून एकोणीसशे पन्नास साली या विशाल नगराची लोकसंख्या तीन कोटी एवढी होती याच्यानं लोकसंख्येच्या आकड्यानं त्याच्या क्षेत्रफळानं त्याच्या विस्तारानं अतिविशाल नगराची संकल्पना आपण समजू शकते किंवा आपल्या लक्षात येऊ शकते जगाच्या ये पाठीवर अशा काही शहराची उदाहरणं आपणाला सांगता येतील आपण जपानमधल्या अशा अतिविशाल नगराचं उदाहरण विचारत घेऊ ते म्हणजे टोकियो तेमा कोबे ओसा हे याचं उत्तम असं उदाहरण आहे यानंतर नागरी वस्तीचा सहावा प्रकार म्हणा किंवा सहावतेचं रूप म्हणा नागरी प्रदेश याला कनुर्वेशन असं म्हटलं जात कनुर्वेशन इंग्रजी शब्दाला हिंदीमध्ये सनगर सनगर म्हणतात कनुर्वेशन या शब्दाचा सर्वप्रथम वापर विसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्रोफेसर पी गिडीस या तज्ज्ञाने नागरी विदेशी नागरी प्रदेशी नागरी, प्रदेशी, नागरी प्रदेश या अनुषंगाने वापरला याला सिटी रिजन किंवा एकत्रित नगर असं म्हटलं जातं या तज्ञाने बृहत लंडनला कनुरबेशन ही शोधण्या दिली होती त्यानंतर सीबी फॉसेट या तज्ञाने कनुरबेशनचा अभ्यास केला कनुरबेशन म्हणजे नेमकं काय का थोडक्या शब्दात जर सांगायचं म्हटलं घरे कारखाने बंदरे उद्याने खेळाची मैदाने यांची जेथे एक मालिका असते किंवा या सर्वांचा मिळून एक समूह असतो त्याला नागरी प्रदेश किंवा एकत्रित नगर असे मानतात पुन्हा एकदा सांगतोय बघा घरे कारखाने बंदरे उद्याने खेळाची मैदाने यांची जेथे या एक मालिका असते किंवा या सर्वांचा मिळून एक समूह असतो त्यास कनोर्बेशन नागरी प्रदेश असे म्हणतात कनोर्बेशनमध्ये महानगराचा विकास इतका होतो की महानगराच्या जवळच्या शहरांना तो गिळंकृत करून आपलं वर्चस्व निर्माण करत असतो शेजारचा भाग आपल्यामध्ये समाविष्ट करून टाकत असतो असा हा किनुर्वशन हा नागरी वस्तीचा विस्तृत असा प्रकार आहे विस्तृत असं रूप आहे उदाहरण सांगायचं म्हटलं तर कोलकाता लंडन शिकागो हे उदाहरण आहेत अशा प्रकारे मोठ्या नागरी प्रदेशाची ही उदाहरणं आपल्याला सांगता येते आपण नागरी भूगोल हा विषय अभ्यासत असताना या विषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेत असताना आपण स्क्रीनवर पहा आपण नागरी ठिकाणांच्या काही परिभाषा त्याच्या आकारानुसार लोकसंख्येनुसार त्यामध्ये असणाऱ्या सोयीसुविधानुसार तेथील लोकांच्या व्यवसायानुसार नागरी ठिकाणांच्या किंवा नागरी वस्त्यांशी काही प्रकार केलेले आहेत त्याच्या परिभाषा आपण आज अशा तासाला समजून घेतल्या यामध्ये ग्रामनगर अर्बन व्हिलेज नगर टाउन ग्राम पेक्षा नगर, नगर थोडं मोठं पेक्षा शहर थोडं मोठं सिटी त्यानंतर महानगर मेट्रोपोलिस सिटी त्यानंतर महामहानगर मेगोलपोलिस अतिविशाल नगर तर नागरी प्रदेश अतिविशाल नागरी प्रदेश कनोर्वेशन अशा नागरी वस्तीसंबंधी शहरासंबंधी किंवा नागरी वसाहतीसंबंधी वापरल्या जाणाऱ्या संज्ञा वापरले जाणारे रूपं याविषयीची आजच्या तासाला आपण चर्चा केली पुढच्या तासाला अभ्यासक्रमानुसार असणाऱ्या पुढील मुद्द्याचा आपण आज विचार करता येईल आपण या संबंधित भागाची माहिती ऐका आणि ती समजून घ्या आणि पुढे संबंधित माहिती आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढा आपण या ठिकाणी थोडक्यात आजच्या अभ्यासलेल्या भागासंबंधी म्हणू शकतो नागरी ठिका ठिकाणासंबंधी वेगवेगळ्या वे वे संज्ञांचा वापर केला नागरी भूगोलातील सर्व नागरी ठिकाणांचा म्हणजे नगर शहर महानगर महानगर नागरी प्रदेश अभ्यास होतो त्यामुळे स्पष्टीकरणात सर्व परिभाषांचा वापर केल्यास गोंधळ होण्याची शक्यता त्यामुळे नागरी ठिकाणात विशेषतः नगर टाउन व शहर सिटी या संज्ञा महत्वाच्या आहेत काही अभ्यासक या दोन संज्ञा समान अर्थानं वापरतात परंतु या संज्ञा भिन्न आहेत त्यांच्या लोकसंख्येत आकारात भिन्नता आहे परंतु प्रकार व कार्य याबाबतीत त्यांच्या समानता आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनी आपल्याला परीक्षेला जर प्रश्न विचारला तर ज्या ठिकाणी नगर उल्लेख केला प्रश्नामध्ये त्या ठिकाणी उत्तरामध्ये आपण नगरच शब्दप्रयोग करावा ज्या ठिकाणी शहर असा उल्लेख केला आहे त्या ठिकाणी आपण शहरच असा उल्लेख करावा अशी आपल्याकडून अपेक्षा आहे किंवा आपण याची नोंद घ्या आपण पुढच्या तासाला नागरी वस्त्यांशी काही प्रमुख वैशिष्ट्ये व नागरी ठिकाणाची काही वेगळेपण किंवा वेगळी वैशिष्ट्य विचारात घेऊ आजच्या तासाला आपण आजच्या लेक्चरला आपण याच ठिकाणी थांबू ओके धन्यवाद